घेण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा परवा बुलडाण्यामध्ये वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीनं स्टेजवरती केक कापला होता आणि कापलेला केक तलवारीनंच आपल्या पत्नीला भरवला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत होता आणि सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापल्यास त्या व्यक्तीवरती आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होतो. मात्र आता शिंदेच्या शिलेदारानं तलवारीनं केक कापून त्याला तलवारीनं आपल्या सुविद्य पत्नी पूजा गायकवाड आणि मुलांना केक भरवल्याचा व्हिडिओ जो समोर आलाय यावरती बुलढाणा पोलीस काय कारवाई करतात हे बघणं आता महत्वाचं आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. राहुल, हा सगळा प्रकार जो परवा घडला होता त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय, त्यामुळे आता काय चर्चा आहे? बुलढाणा जिल्ह्याचे बुलढाणा मतदारसंघाचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांच्या मुलाचा हा वाढदिवस झाला होता आणि वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी देखील त्या ठिकाणी शुभचिंतकांनी केली होती आणि वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना आमदार संजय गायकवाड यांनी केक जो आहे तो चक्क त्या ठिकाणी तलवारीने कापला आणि तलवारीने कापल्यानंतर तो केक जो आहे आपल्या पत्नीला त्या ठिकाणी भरविला. अशा प्रकारचा हा संपूर्ण घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे केक जो आहे तो तलवारीने कापतानाचा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल झालेला आहे. त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. पोलीस मात्र या व्हिडिओकडे कशा प्रकारे लक्ष देतात आणि संजय गायकवाड यांच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल करतात का हे या ठिकाणी पाहावं लागणार आहे. मात्र संजय गायकवाड यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर का अशा प्रकारचं केक कापणे तलवारीने हा गुन्हा जर असेल तर यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये देखील जाणार आहे आणि तलवारीने केक कापणे हा गुन्हाच नाही आहे अशा प्रकारचं संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. जर असं असेल तर ऑलिम्पिकमधील अनेक खेळ जे आहेत ते तलवारबाजी असेल त्याचबरोबर बंदुकीचा निशाणाची बाजी असेल हे संपूर्ण खेळ बंद करावे लागतील अशा प्रकारचं उदाहरण देत संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापणे हा गुन्हा नसल्याचं एकदा या ठिकाणी विधान केलंय आणि एकूणच स्वतः समर्थनच केलंय. धन्यवाद राहुल दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.